नमस्कार महाराष्ट्र माझा, आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपला मनापासून स्वागत करत आहे। भव्य नागरी सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित खासदार ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी यांचा सत्कार करण्यात आला। या ठिकाणी कॉम्रेड सुनील गायकवाड यांनी शेतमजुरांचा प्रश्न नवनिर्वाचित खासदारांसमोर मांडला। कशा पद्धतीने शेतमजुरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यांच्यासाठी योजना का महत्त्वाच्या आहेत याविषयीही त्यांनी खासदारांसमोर आपले मत मांडले। कोणीही शेतमजुरांची आज दखल घेत नाही। गोवालदादा, शेतमजुरांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। त्याचे एक उदाहरण म्हणून आता तुम्हाला लोकांनी पण सांगितलं की स्थलांतर हा पोटाची खडकी भरण्यासाठी स्थलांतर होतो मजूर, आणि तिथं कामाला गेल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्याला तोंड द्यावं लागतं। उदाहरणार्थ एका मागे एका कुटुंबात एक महिलाला वाघाने खाऊन टाकलं। वाघाने खाल्ल्यानंतर तिच्या कुठल्याही काही दखल घेतली गेली नाही, तिच्या सगळं अदखल पात्र झालं। म्हणजे अशा अनेक उदाहरणे मी या ठिकाणी सांगू शकतो शकतो कारण वेळ अभाव असल्यामुळे मी बाकीच्यात काही बोलत नाही। परंतु या शेतमजुरांबाबत